खानापूर मतदारसंघाच्या जागा वाटपाचं कोडं सुटणार. आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायणी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एस टी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात खानापूर मतदारसंघाचं अजून कोडं सुटलं नाही. हा मतदारसंघ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे जाणार की शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही. मिरज मतदारसंघावर काँग्रेसनं हक्क सांगितलाय, त्याच जागेसाठी शिवसेनेचाही आग्रह आहे. जर मिरज मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेला तर खानापूर मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला सुटू शकतो. मिरज मतदारसंघाचा तिढा जोवर सुटत नाही तोवर खानापूर मतदारसंघाचा तिढा सुटणार आहे. कालच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी माध्यमांच्या हाती लागली होती. त्यात सदाशिव पाटलांचं नाव होतं, पण अजून मतदारसंघाचाच तिढा सुटलेला नाही. मुंबईत बैठका आणि चर्चांचे फेरे सुरू आहेत, पण अजून तरी जागा वाटपाचा तिढा कायम आहे. इकडे राष्ट्रवादीच्या यादीत सदाशिव पाटलांचं नाव आलं असलं तरी उमेदवार नेमका कोण असणार याचीही स्पष्टता नाही. गेले अनेक महिने वैभव पाटलांच्या उमेदवारीचे संकेत दिले जात होते, तेच लढणार असल्याचं सांगितलं जात होतं. वैभव पाटलांचे फोटो लावून फिक्स आमदार, लढणारच आणि जिंकणारच अशा आशयाचे पोस्टर्स हे लावण्यात आले होते. सदाशिव पाटील लढण्यासाठी इच्छुक नसल्याचंही बोललं जात होतं, पण काल राष्ट्रवादीच्या यादीत त्यांचं नाव आल्यानं नक्की उमेदवार कोण अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. सदाशिव पाटलांचं नाव यादीत दिसल्यावर सोशल माध्यमातून त्यांच्या कार्यकर्त्यांच्या काहीच प्रतिक्रिया उमटताना दिसल्या नाही, सगळीकडे चुप्पी होती. आज किंवा उद्यापर्यंत जागेचा तिढा सुटेल, पण जर खानापूरची जागा शिवसेनेकडे गेली तर पाटील पिता पुत्र शिवसेनेत प्रवेश करणार का हा प्रश्न आहे.